शिराळा, सह्याद्रीची रांगडी कूस आणि निसर्गाची हळवी मूस लाभलेला तालुका, तसा अतिदुर्गम. इथं राहायचं तर वाघाचं काळीज लेवूनच. तशीच कातळ काया लाभलेली माणसं इथली. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला हा सांगली जिल्ह्यातील तालुका दुर्गमतेमुळे कधी काळी स्वातंत्र्य सैनिकांचं आश्रयस्थानही होता. पश्चिमेच्या सीमेवर वसलेला प्रचितगड इतिहासाची तेजस्वी मशाल तेवत उभा. पायथ्याशी असलेल्या संगमेश्वरात 1 फेब्रुवारी 1638 रोजी छत्रपती शंभूराजांना कैद करून याच प्रचितगडाच्या बाजूने मुघलांचं सैन्य घेऊन जात होतं. तेव्हा शिराळ्याच्या तोरणा किल्ल्यावरून स्वराज्याच्या छत्रपतीला सोडवण्यासाठी प्राणांच्या कुरवंड्या ओवाळून टाकणारे मर्द मावळे इथेच झुंजले होते. हा मराठ्यांच्या राजाला सोडवण्याचा झालेला एकमेव प्रयत्न. प्रचितगडाचे पाईक म्हणजेच शिराळ्याचे नाईक घराणे. असंच स्वातंत्र्यपूर्व इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनं नोंदवलं ते म्हणजे बिळाशीचं बंड. देश पारतंत्र्यात असताना 51 दिवस या तालुक्यानं स्वातंत्र्य अनुभवलं होतं. यामधील महिलांचा सहभाग व झालेल्या उठावानं ब्रिटिश पार्लमेंटलाही हलवलं होतं. एकूणच स्वातंत्र्यासाठी चेतवलेल्या संग्रामात बाबूराव दादा चरणकार, चरण, गणपतराव पाटील, दत्तू पोद्दार, दत्तू लोहार, नेनिमनाथ कातथे, मुक्ताबाई साठे, मैनाबाई यमगर, बिळाशी, कमळाबाई शेडगे शेडगेवाडी, रामचंद्र जोशीकाका आरळा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी धडपड नाईक व परिवाराने ठेवली होती. इथूनच फुफावत गेल्या क्रांतीच्या यशोगाथा. स्वर्गीय फत्तेसिंग अप्पांचा जन्म 24 सप्टेंबर 1929. शिराळा तालुक्यातील चिखली हे अप्पांचं जन्मगाव. आजोबा स्वर्गीय बळवंतराव नाईक, आजी स्वर्गीय सीताबाई बळवंतराव नाईक, वडील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय आनंदराव नाईक आणि आई स्वर्गीय भागीरथीबाई नाईक हा अप्पांचा विशाल वारसा. चुलते विश्वासराव नाईक म्हणजेच भाऊ, सर्जेराव नाईक आणि पांडुरंग चंद्रोजी चव्हाण यांची विचारधारा पाठीशी होतीच आणि सोबत होती आमदार वसंतराव आनंदराव नाईक, प्रतापराव आनंदराव नाईक या भावंडांच्या पाठबळाची. याच संपन्न परिवारात अप्पांच्या बालपणाचे शिल्प घडत होते. 11वी शिक्षण झाल्यानंतर भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांना अप्पा मदत करू लागले. खरं तर शिराळ्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर अगदी चंद्रसूर्य तळपावेत तशी दोन नावं अभिमानाने तळपत होती. ती म्हणजे अप्पांचे वडील आनंदराव तात्या आणि चुलते विश्वासराव भाऊ. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे उपपंतप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून तात्या आणि भाऊंची राजकीय कारकीर्द आकाराला येत होती. स्वातंत्र्य मिळाले पण इतिहासाच्या तेजोमय मशाली आपल्या काळजात तेवत ठेवणारा हा तालुका त्याच्या दुर्गमतेमुळे दुर्लक्षितच राहिला. उपेक्षेचे शाप सलत्या उरात घेऊन येणारा दिवस ढकलू लागला. आजूबाजूच्या तालुक्यांची प्रगती जोमाने झाली पण शिराळा तालुक्याकडे पाहताना अगदी अंगावर काटा सरसरून यावा अशीच उदासीन परिस्थिती कायम होती. हीच परिस्थिती बदलण्यासाठी झगडत होते आनंदराव तात्या आणि विश्वासराव भाऊ. सारा तालुका त्यांच्या धडपडीकडे आशेनं पाहत होता. या मातीच्या गर्भात लपलेली ही रात्र आहे पण यातूनच उद्याची पहाट निश्चित उगवणार आहे हा दुर्दम्य आशावाद मनामनात होताच. आणि झालीच ती पहाट. इथल्या कृषी औद्योगिक क्रांतीला पोषक बळ देण्यासाठी आनंदराव तात्या आणि विश्वासराव भाऊंनी इथे शिवभवानी साखर कारखान्याची स्थापना केली. पण दैवाचा खेळ निराळा. यशाचा हा वेल प्रगतीच्या आभाळात झेपावत असतानाच विश्वासराव भाऊंचं अपघाती निधन झालं. आनंदराव तात्या एकाकी पडले. या काळात आनंदराव तात्यांचे सुपुत्र फत्तेसिंगराव नाईक अप्पा चिखली गावचे सरपंच होते.
विश्वासराव भाऊंच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि आनंदराव तात्यांच्या वसा वारसा पुढे चालवण्यासाठी आता कोण पुढे येणार? अशा काळात हे शिवधनुष्य अप्पांनी आपल्या खांद्यावर घेतले. तो काळ असा होता की अडचणींचा डोंगर समोर होता, पण या कारखान्यावर अवलंबून असणारा माझा शेतकरी जगला पाहिजे, कामगारांच्या चुली पेटत्या राहिल्याच पाहिजेत, याच तळमळीने अप्पांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून शासन दरबारी खेटे घालणं सुरू केलं. मी आणि अप्पांनी विचार केला की सहकार कारखाना अडचणीत आला आणि त्याचं बरं वाईट झालं तर त्याचे परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर फार मोठे होतात, भागाच्या विकासावर फार मोठे परिणाम होतात. तेव्हा विलासराव देशमुख सहकार मंत्री होते, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्या मंत्रिमंडळातील बऱ्याच मंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही दर मंगळवारी कॅबिनेटची मीटिंग असेल त्या दिवशी अप्पा आणि आम्ही मुंबईला जायचो. त्यांनी एकही असं वर्षभर असं एकही मंगळवार चुकवला नसेल. ज्या वेळेला कॅबिनेट नसेल त्यावेळेस आम्ही दोघंच नसायचो, नाहीतर सहकार मंत्र्याकडे आम्ही नेहमी असायचो. आणि या सगळ्या खटाटोपचा परिणाम असा झाला की विलासराव दादा देशमुखांना अप्पांचा स्वभाव अतिशय आवडला आणि विलासराव देशमुखांनी कारखान्याला मदत करायची ठरवली. ज्यावेळेला अप्पा साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी ऊसाची उपलब्धता फार कमी होती, लोकांच्या वैयक्तिक स्कीमा वरती फक्त अवलंबून राहावं लागत होतं आणि तालुक्यातला बराचसाच भाग हा पाण्यापासून वंचित होता. त्यामुळं अप्पांनी अध्यक्षपदाचे सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर प्रामुख्यानं तालुक्यातलं शेतीचं क्षेत्र पाण्याखाली आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक अप्पांनी प्रयत्न. खरं तर वारणा मोरणा अशा नद्या या तालुक्याच्या धमन्या बनून वाहत होत्या, मात्र पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती इथल्या शेतकऱ्याची होती. वारणेच्या पाण्यावर शिराळ्याच्या जनतेचा पहिला हक्क आहे आणि म्हणूनच अप्पांनी 1982 मध्ये पाणी परिषद घेऊन शिराळा उत्तर भागामध्ये जनजागृती सुरू केली होती. इथे अप्पांच्या महत्वाकांक्षेतून वाकुर्डे पाणी योजनेचा जन्म झाला होता. कारखाना सुरू झाल्यानंतर अप्पांनी त्या प्रयत्नांना पुन्हा बळकटी दिली. वारणा प्रकल्पातील डाव्या कालव्यातून शिराळ्याच्या उत्तर भागाकरिता 2 ते 3 ठिकाणाहून पाणी उचलून अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली कसे येईल ते पहावे, असं पत्र अप्पांनी माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांना पाठवलं. वारणा नदीतून फक्त 8% पाणी शिराळा तालुक्याला मिळत होतं, त्याऐवजी 20% पाणी मिळावं हा अप्पांचा पाठपुरावा होता. शिराळा उत्तर भागाला पाणी मिळावं यासाठी पाणी योजनेचा आराखडा मांडला होता आणि या योजनेबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी घरची भाकरी बांधून फत्तेसिंग अप्पा उत्तर भागात रान शिवारातून फिरत होते. बोर्डाला पतीकडं आता रिडायवर असं वर पश्चिम भागात आमच्या वारणेकडं तिथं लाईट वर तिकडं वर नव्हतीच आणि मोठी लोकांना मिळत नव्हत्या लाईट नाही म्हणून. मग तिथं 5-7 एकर जागा काय ह्याला गेले, लाईट सेंटर मोठं उभं केलं लाईट बोर्डाने ते केले, त्यांना जागा मिळ कोण देत नव्हतं, ते अप्पांनी स्वतःच्या खर्चानं जागा विकत घेतली आणि ती लाईट बोर्डाला अर्पण केली. पुन्हा रेड्याला मोठी स्कीम काढली, पाणी प्यायला नव्हतं, वारणेहून स्कीम रेड्याला आणल्या, 5-7 गावं आहेत तिथे त्या लोकांना पाणी दिलं, प्याची सोय त्यांची भागली जे भागली बनवतात आता 1000 एकर तिथं ऊस लागला आहे. अप्पाचं शेवटचं मत म्हणजे अप्पा आम्हाला देव होते, अप्पासारखा तालुक्यात माणूस होणार नाही आणि इथलं मागवे नाही आणि मीच म्हणतो आहे असं नाही, सगळा तालुका म्हणतो आहे
जिल्ह्यातसुद्धा त्या दमदार असला माणूस कधीही डगमगला नाही. केवढ्या महान शक्त्या त्यांच्या विरुद्ध असणारसुद्धा ते कोण डगमगला नाही. आणि एक तर देऊच माणूस आम्ही त्यांना मानतो. आता त्यांचा आम्ही घरात पोटं लावून पूजा करतो. आयुष्याच्या उत्तरार्धात अप्पांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करावा लागला. मात्र सह्याद्रीच्या कणखर कातळात राहणारा हा पिंड अशा आजाराला शरण जाणारा नव्हता. जनतेचं अलोट प्रेम आणि कार्यकर्त्यांचं उत्तुंग पाठबळ या जोरावर अप्पांनी गेली कित्येक वर्ष या आजाराला रोखून धरलं. सर्वसामान्य जनतेसोबत अप्पांचं नातं अतूट असंच होतं. शांत, संयमी, धुरंधर राजकारणी अशी त्यांची ओळख. नवनिर्मितीचा ध्यास आणि दूरगामी दृष्टी ही अप्पांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये. खऱ्या अर्थाने अप्पा दयेचा सागर होते. या धवल कर्तृत्वाचा प्रकाश अगदी दिल्ली दरबारी पोहोचला आणि 19 ऑगस्ट 1995 तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व 19 नोव्हेंबर 1995 प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पुरस्कारांनी अप्पांना सन्मानित करण्यात आले. एकूणच अप्पांच्या आयुष्यात भारताचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं प्रेम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कृपादृष्टी, लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख, माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम, विद्यमान जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांचे सहकार्य व कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील सरुडकर म्हणजेच दादा यांची बहुमोल साथ लाभली. जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा नियतीचा खेळ, पण समाजात काही माणसांची स्मृती चिरंतन राहते ती त्यांच्या अलौकिक कार्यामुळे. शिराळ्याच्या मातीत जन्मलेला हा साधा स्वच्छ समाजकारणी लोकनेता बुधवार दिनांक 22 जानेवारी 2003 या मातीच्या कुशीतच विसावला. जनसामान्यांचे आप्पा गेले, अर्थात लौकिक अर्थाने गेले, पण तो अलौकिकाचा वारसा इथं चिरंजीव आहे. फत्तेसिंगांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली. शिराळा व शाहूवाडी या तालुक्यात मिळून सुमारे 35 उपसा योजना उभारल्या. त्यामुळे ओसाड जमीन 12 माही पाण्याखाली आली, शिवारं हिरवीगार झाली. त्यामुळं अप्पांना लोकहरित क्रांतीचे प्रणेते संबोधू लागले. शिराळ्याजवळील मोरणा मध्यम प्रकल्प व त्याच्या पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी सांडव्यात कारखान्याच्या माध्यमातून भिंत बांधणे, नागरी पतसंस्थांची निर्मिती, महिला सहकारी संस्था, गावोगावच्या अनेक सेवा सोसायट्या, प्रचिती सहकारी कृषी प्रक्रिया संस्था, महाविद्यालय, अनेक माध्यमिक शाळा, निवासी विद्यालय ही अप्पांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. याचबरोबर फत्तेसिंगराव नाईक अप्पा सहकारी दूध संघ, आपला बाजारचे जाळे, विश्वास उद्योग समूहाच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले. 1991 लावलेल्या विश्वास शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष होताना इथे शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन, साहित्यिकांच्या छायेत ज्ञानाच्या आणि अनुभवांच्या कक्षा वाढवण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, क्रीडाक्षेत्राला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा, कुस्ती मैदान, पहिलवानांचे संगोपन अशा प्रगत उपक्रमांचे बीजारोपण अप्पांनी इथं केलं. अप्पांनी तळमळीनं डोंगर दऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न जाणले, भौगोलिक परिस्थिती जाणून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. येथील शेतकऱ्यांची व सर्वसामान्यांची दुःखे आपली मानून ते सोडवण्यासाठी अपार कष्ट वेचले. त्याच प्रेरणेने अप्पांच्या विचारांचे वारसदार इथे सामाजिक सेवेची पालखी वाहत आहेत. अप्पांच्या कर्तृत्व स्मारकांना जीवाभावानं जपतायत. हेच अप्पांचे चिरंजीवित्व नव्हे का? आज आपल्यात अप्पा शरीराने नाहीत, पण त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या स्मृती चिरंतन राहणार आहेत. हे ना आता जवळजवळ आमचा गेल्या वर्षी 1,000 ते 900 ते 1,000 एकर ऊस
आमचा इथं होता, तर आमच्या प्रापूर कापरीचा 15,000 टन ऊस गेला आहे गेल्या वर्षी. ही पुण्याई फक्त आप्पांची आहे. आप्पा माणूस हे देव अवतारीच होते. त्यांच्या वचनातनं जी तोंडातनं जी येईल ती अगदी स्वच्छ खरं झालं. आमच्यात एक एक बाजार असा आहे की आता जरी त्याला विचारलं तरी काय नाही बाबा नू ही अंकावली कपडेसुद्धा आप्पाच्या मुळे आमचे आहेत असं म्हणणारी सुद्धा आमच्याकडे आज माणसं आहेत. काय नाही 74 मी विश्वास कारखान्यातला सर्व्हिस लागलो त्यावेळेला आप्पा चेअरमन होते. आप्पांचा स्वभाव एक नंबरचा होता, मायाळू होते, चांगलं चाललं तर. आणि त्याचा आता मुलगा झाला आहे आता चेअरमन मानसिंगभाऊ, आणि आम्हाला चांगली वागणूक दिली त्यांनी. स्वर्गीय लोकनेते फत्तेसिंग आप्पा आपणावर एकच जबाबदारी देऊन गेलेत की जो त्यांच्या संपूर्ण जीवनाचा कार्याचा मूळ उद्देश होता, ज्यासाठी त्यांनी उभं आयुष्य झिजवलं, माणसं जोडली, माणसं कमावली, तो म्हणजे शिराळा, वाळवा व शाहूवाडी तालुक्यातील सर्वसामान्य कष्टकरी व शेतकरी सुखी करणे. आप्पांनी निर्माण केलेल्या पायवाटेचा आता हमरस्ता झाला आहे, प्रगतीची कवाडे उघडली आहेत. पण अजूनही काही ठिकाणी पाणी पोहोचलं नाही, त्या मातीत ओलावा निर्माण करून बीजाचे अंकुर फुलल्यानंतर आप्पांनी पाहिलेले स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्णत्वाकडे जाईल. त्यासाठी शिराळा आणि वाळवा 100% पाण्यानं समृद्ध करायचा आहे. आज तर आमचे नेते जयंतराव पाटील साहेब पाटबंधारे मंत्री आहेत. ते पाटबंधारे मंत्री झाल्या पहिल्या वर्षी त्यांनी वाकुडे बुद्रुक योजनेला 100 कोटी रुपयाचा निधी दिला आणि ती योजना पूर्णत्वाकडे नेण्याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे जयंतराव पाटलांना त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. कारण त्यांच्या प्रयत्नानं येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ते वाकुडे बुद्रुकचं स्वप्न जे आप्पांनी बघितलं होतं ते स्वप्नाची पूर्तता करण्याची भूमिका ही खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये ह्या काळामध्ये आपल्याला आता झालेली निश्चितपणे पाहायला मिळेल. लोकनेते स्वर्गीय फत्तेसिंगराव नाईक आप्पांचे चिरंजीव कारखान्याचे अध्यक्ष व विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक समाजकारण राजकारण उद्योग आणि व्यवसायात नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व. आप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालतायत. विश्वास कारखान्याचा उद्योग समूह करण्यात व त्या माध्यमातून सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला जास्तीत जास्त दर देऊन मोठा फायदा करून दिला आहे. आसवणी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प, माती व परीक्षण परीक्षणाची सोय, ऊस बियाणे प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, जैविक द्रवरूप खत प्रकल्प असे अनेक उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची यशस्वी उभारणी केली आहे. आमदार मानसिंग भाऊ एवढ्यावरच न थांबता तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विराज उद्योग समूहाची उभारणी केली आहे. 2009 ते 2014 या कालावधीत लोकप्रतिनिधी असताना त्यांनी स्वर्गीय आप्पांचे स्वप्न असणाऱ्या वाकुर्डे योजनेची शिराळा तालुक्यातील कामांसाठी मोठा निधी मिळवून बहुतांशी कामे मार्गी लावली आहेत. येथील शेवटच्या टोकावरील माणूस प्रगतीच्या प्रवाहात आणणे हा एकमेव उद्देश ठेवून ते काम करत आहेत. म्हणूनच शिराळा वाळव्यातील जनतेने त्यांना पुन्हा 2019 आमदार बनवलं आहे. स्वर्गीय फत्तेसिंगराव नाईक आप्पा त्यांचा समाजकार्याचा वारसा सक्षमपणे पुढे नेत आहेत.